विद्यार्थी मित्रांनो, कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलेटरल या अंतर्गत आपण पुढची रचना पाहणार आहोत. सेकंड, टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलेटरल गिव्ह टू ऍडजेसेंट साइड्स अँड एनी थ्री एंगल्स आर गिव्हन. बघा, आपण पूर्वी पाहिलं की टू साइड्स अँड थ्री एंगल्स म्हणजे फाईव्ह कंपोनंट आपल्याला जर दिले असतील तर त्या ठिकाणी आपण क्वाड्रिलेटरल काढू शकतो. यामध्ये प्रॅक्टिस 8.1 एक्झाम्पल थर्ड, इन क्वाड्रिलेटरल एबीसीडी लेंथ AB = 6.4 सेंटीमीटर, लेंथ BC 4.8 सेंटीमीटर, मेजर ऑफ एंगल A 70 डिग्री, मेजर ऑफ एंगल B 50 डिग्री, मेजर ऑफ एंगल C 140 डिग्री. आणि आता रफ फिगर काढलेले आहे. बघा, यामध्ये आपण सर्व मापन मेजर दिलेले BC 4.8, AB 6.4, एंगल B 50, A 70 आणि C 140. आता ऍक्च्युअल फिगर काढण्यासाठी आपण साइड BC काढली 4.8 सेंटीमीटर. त्यामध्ये आपल्याला अँगल B काढायचा आहे 40 डिग्री. सर 50 डिग्री अँगल B कोण मापायचा आहे? 10, 20, 30, 40, 50. 50 चा अँगल काढू. त्या ठिकाणी अँगल 50 झाला का? यानंतर आपल्याला लेंथ AB = 6.4 सेंटीमीटर दिलेली आहे. सो हे कंपासामध्ये 6.4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचे आहे. अंतर येतो तुम्ही ऍक्च्युअल मोजून घ्यायचे आणि त्या पद्धतीने एक चप्पल त्या ठिकाणी 2.8 ज्याला आपण 2.8 हे आता 6.4 सेंटीमीटर. आता बघा, अँगल ए आपल्याला 70 डिग्री दिलेला आहे. तर कोण मापकाच्या सहाय्याने ए जवळ 70 डिग्रीचे अँगल काढायचा आहे, त्यासाठी कोण मापकाचा आडवा लावतो 10, 20, 30, 40, 50, 60, 70 या पद्धतीने 70 डिग्रीचा अँगल काढून त्या अनुसरून एक रे काढायचा आहे. आता आपल्याला अँगल सी इज गिवन 140 डिग्री. अँगल सी 140 दिलेला आहे. आता आपण अँगल सी 140 काढू. 10, 20, 90, 100 आणि 110, 20, 30, 40. या पद्धतीने जर आपण हा 140 जर जोडला बघा, या पद्धतीने आपल्याला क्वाड्रिलेटरल ए बी सी आणि हा जो पॉइंट असेल त्याला आपण बी एस नाव देऊ. तर क्वाड्रिलेटरल ए बी सी डी हा या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्ट केला.